ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहताय News24 सह्याद्री. नगरचा उड्डाण पूल म्हणजे नगरकरांचं अनेक दिवसांचं मोठं स्वप्न. या उड्डाण पुलाच्या नावावर अनेक वेळा राजकारण झालं, अनेक निवडणुका लढवल्या गेल्या. उड्डाण पूल मार्गावर अनेक अपघात होऊन अनेक निष्पाप नगरकरांचा जीव गेला, तर अनेक नागरिक कायमचे जायबंदी झाले. मात्र अखेर या उड्डाण पुलाचं काम आता सुरू झालंय. नगर पुणे औरंगाबाद या मार्गावर हॉटेल अशोका ते सक्कर चौकाच्या पुढे हा उड्डाण पूल असणार आहे. या पुलाचं काम सुरू झालं असून पुलाचा पहिला पिलर आता उभा राहिलाय. पाहूयात याबाबतचा खास रिपोर्ट News24 सह्याद्रीचे कार्यकारी संपादक सुशील थोरात यांच्यासोबत. नगरकरांचं जे स्वप्न होतं, नगरकरांचं स्वप्न म्हणजे नगर शहरातनं जाणारा हा उड्डाण पूल, या स्वप्नाला कुठेतरी आता सुरुवात होताना दिसते. नगर शहरातील अशोका हॉटेलसमोरील हा भाग आहे आणि या भागामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या उड्डाण पुलाचं पहिलं जे पिलर आहे त्या पिलरचं काम सध्या या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि जमिनीपासून सुमारे 20 ते 25 फूट खोलपर्यंत या ठिकाणी खड्डे खांदून पिलर उभारणीचं काम आता सुरू झालेलं आहे. हा नगर शहराच्या उड्डाण पुलाचा पहिला पिलर असून या पहिला पिलर म्हणजे नगरकरांचं स्वप्न आता कुठंतरी सुरुवात झालं या स्वप्नाला. या स्वप्नासाठी नगरकरांनी अनेक वेळा आंदोलन केलेले आहे. या उड्डाण पुलासाठी अनेक मोठं राजकारणही झालेलं आहे. राज्याच्या सत्तेवर जो विरोधी पक्ष असेल किंवा जो सत्तेवर असेल या दोघांनीही या ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत, मोठे आंदोलन झालेले आहेत आणि या उड्डाण पूल नसल्यामुळे अनेक अपघातही या ठिकाणी झालेले आहेत. अपघातानंतर अनेक आंदोलनं झाली आणि आंदोलनामध्ये प्रमुख जो मुद्दा असायचा तो म्हणजे हा उड्डाण पूल कधी होणार. आता हा उड्डाण पूल सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच नगरकरांचं स्वप्न आता कुठंतरी पूर्णत्वास जात आहे अशीच आशा या ठिकाणी दिसून येते. News24 सुशील थोरात, अहमदनगर. पुलाचं काम आता सुरू झालं असून काही कालावधीतच हा पूल उभा राहील. आशा करूयात कोणत्याच अडथळ्याशिवाय या पुलाचं काम लवकर मार्गी लागो. या रिपोर्ट मध्ये येथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.